बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. राजे राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून राहिले सुवासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दाभाडी येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुंदर असे आतिषबाजीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजांना शिवजयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बघूयात रात्रीच्या 12 वाजेचा हा सुंदर सोहळा. थेट जाऊया कार्यक्रमात. फेब्रुवारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शार्प 12:01 दाभाडी गावाच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि हा जो उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत करण्यात येतो आणि त्या समितीचे मूळ प्रवर्तक संस्थापक प्रमोद निकम यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, त्याच्यात हा एक उपक्रम यावर्षी जॉईन करण्यात आला आणि यापुढेही ही संकल्पना दरवर्षी आम्ही चालू ठेवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाची सुरुवात रात्री 12 वाजेला फटाक्यांच्या आतिषबाजीने सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशी आता आमची आज म्हणजे सकाळी मिरवणूक आहे, त्या अनुषंगाने सर्व गावातील युवा पिढी माता भगिनी आणि सगळेच जण आम्ही जमतो. हा गेल्या 10 वर्षापासूनचा पायंडा आहे आणि याच्यापुढे काही आणखी नवीन उपक्रम करण्याचे मानस अध्यक्ष महोदयांच्या मार्फत रावसाहेब निकम आणि संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी निकम यांच्या माध्यमातून या वर्षभरात करायचे आहे. आज संध्याकाळी जी ज्योत शिवज्योत काढली होती त्या शिवज्योतचं एक विशिष्ट प्रयोजन होतं. त्या शिवज्योतला दाभाडीच्या नागरिकांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या नागरिकांना जाण झाली पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडावर शिवजयंती उत्सव सर्वात पहिले सुरू केला. रायगडावरची शिवसमाधी त्यांनी शोधून काढली आणि खरे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आहेत याची जाण आजच्या युवा पिढीला झाली पाहिजे म्हणून शिवज्योतच्या निमित्ताने आज त्यांच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं. अशा छोटे छोटे उपक्रम दाभाडी शिवजयंतीमार्फत राबवण्यात येतात. याच्यापुढेही सार्वजनिक शिवजयंतीमार्फत असे उपक्रम राबवण्यात येतील. आम्ही सगळेजण सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत गावाला आवाहन करतो की सगळ्यांनी उद्याच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहकुटुंब सहपरिवार आपल्या अपत्य म्हणजे बाळांचं
घरच्या आया बहिणींसह सगळ्यांनी हजर राहावे आणि मिरवणुकीची शोभा वाढवावी. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं आराध्य दैवत आहे. त्यांनी एक शिकवण दिलेली आहे. त्यामुळे हा उत्सव शिवजयंती उत्सव जो आहे तो एका सणाच्या प्रारूपात आला पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवाजी. तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय. एवढ्या रात्री 12 वाजता सगळेजण जमले. आजूबाजूच्या खेड्यांवर फक्त 10 वर्षापूर्वी शिवजयंती आपण काढली. पमुदानचा संकल्पना होती तेव्हापासून आपण काढायला लागलो. आजूबाजूच्या गावात सगळ्या गावात आपल्यामुळे शिवजयंती निघायला लागली. तेच आपल्याला खूप मोठं प्रेरणा मिळाली. आपल्यामुळे कोणीतरी काहीतरी काढायला लागलं. मग तर सगळेजण इथं शिवप्रेमी जे जमले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम आता इथंच थांबू. उद्या सकाळी 12 वाजता सगळ्यांनी प्लॉटात जमायचं आणि शिवजयंतीचा आनंद घ्यायचा. एवढं बोलून मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जे महाराष्ट्रात काही नतद्रष्टांनी गोंधळ घातलेला होता तो गोंधळ नाहीसा होऊन 19 फेब्रुवारी ही महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीने निश्चित केलेली तारखेला 19 फेब्रुवारीला जयंती निघावी म्हणून दाभाडीतून तरुणांचं संघटन घेऊन आम्ही 10 वर्षापूर्वी सुरुवात केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आत्ता अख्ख्या महाराष्ट्रात नावारूपाला आली. आणि जे ज्यांनी त्या जन्मतारखेचा घोळ घालून तिथीप्रमाणे वेगवेगळ्या तारखेला जयंती करणारे आता सगळे गप्प झाले आणि सगळा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा भारत 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो. महात्मा ज्योतिराव फुलेंनी 19 फेब्रुवारीला पहिल्यांदा रायगडावर जयंती साजरी केली होती आणि तिथे देखील काही प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी पूजा केलेले फुलांवर लाथाळले होते. पण महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या निर्णयापासून हटले नाही आणि महाराष्ट्रात घराघरात शिवजयंती पोहोचवण्याचं जे त्यांनी सुरुवात केली आज त्याचं इथे सर्व तरुणांच्या रूपाने फलित दिसत आहे. एवढं बोलतो, थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो व सर्व दाभाडी ग्रामस्थांना विनंती करतो की उद्या 11 वाजेपासून प्रत्येकाने आपल्या घरावर ध्वज लावायचा आहे व ज्याप्रमाणे आपण उत्साह साजरा करतो दिवाळी अखाजी त्याप्रमाणे प्रत्येकाने हा उत्साह साजरा करावा. ही मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. व आज शिवजन्मोत्सवानिमित्त रात्री 12 वाजता सर्व दाभाडी गावातील युवकांनी व वडीलधाऱ्यांनी आतिषबाजी करत शिवजन्मोत्सवाची सुरुवात केलेली आहे. याचप्रमाणे प्रत्येक घरातल्या युवकाला व कुटुंबाला माझी विनंती आहे की हा जन्मोत्सव हा एक मोठा सणामध्ये रूपांतर व्हावं ही विनंती करतो. व सर्वांनी उद्या या रॅलीमध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो. माता राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2022 या पदासाठी माझी गावातून जी सर्वांनी मते जी निवड झाली त्या प्रत्यर्थ मी गावाचे धन्यवाद मानतो. छत्रपती शिवरायांचा जो उत्सव आज संध्याकाळपासून या ठिकाणी गावातून सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आपण गावातून शिवज्योत काढून आज रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून शिवरायांना मानवंदना दिलेली आहे. या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे की उद्या पण आपल्याला 12 वाजता छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढून ह्या गावाचा एकोपाचा इतिहास कायमस्वरूपी ठेवून महाराजांना मानवंदना करून या ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा करायचा आहे. ज्या प्रकारे आज तुम्ही सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन सहकार्य केले तसंच उद्या पण मिरवणुकीत येऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती करतो. व आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.
आनंद वाटतो का दुसरं काही नाही. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभुभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.